आज शिक्षणाच्या प्रश्नावर आम्ही शहापूर तालुक्याच्या पंचायत समिती शिक्षण विभागामध्ये आज उंबरवाडी जिल्हा परिषद शाळेची शाळा इथं भरवलेली आहे. यामागचं कारण आज शहापूर तालुक्यामध्ये एकूणच ज्या काही जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या शाळा आहेत आणि या प्राथमिक शाळांमध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत या शिक्षणामध्ये पटसंख्या जास्त असूनसुद्धा तिथे कमी शिक्षक आहेत. उत्तमातलं उत्तम उदाहरण म्हणजे आमची उंबरवाडी शाळा, 33 पटसंख्या आहे, 2 शिक्षकांची नियुक्ती आहे, प्रत्यक्षात एकच शिक्षक काम करतो. अशा असंख्य जिल्हा परिषद शाळा शहापूर तालुक्यामध्ये आहेत. 52 जिल्हा परिषद शाळा या एक शिक्षक शाळा आहेत आणि 154 शाळेना रिक्त पद्धती शाळा शिक्षक भरती झालेली नाही. आमच्या या शासनाला आणि इथल्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना आमचं म्हणणं मांडण्यासाठी आलो आहे का जिथे पटसंख्या आहे त्या पटसंख्येप्रमाणे शिक्षक द्यावा. जर आज आमची 33 मुलं पहिली ते पाचवी ते शिक्षण कशी घेत असेल एका शिक्षकाच्या द्वारे, तुम्ही केला पहिलीचा वर्ग ते पाचवीचा वर्ग एक शिक्षक कसा हँडल करेल. आणि ह्या शिक्षकांना आमच्या मुलांना योग्य प्रकारे ज्ञानदान मिळत नाही, शिक्षण त्यांना मिळत नाही आणि अर्धवट शिक्षण घेऊन करायचं काय. जर परिपूर्ण शिक्षक हे शासन देऊ शकत नाही, परिपूर्ण शिक्षण आमच्या मुलांना देऊ शकत नाही. भारतीय राज्यघटनेने मूलभूत अधिकार आम्हाला शिक्षकांना शिक्षणाचा प्रदान केलेला आहे, जो त्या शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी न करता त्या शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली हे सरकार करतं आहे. त्यासाठी त्याचा जाब विचारण्यासाठी आणि जर शिक्षक आम्हाला देऊ शकत नाही तर शिक्षण आम्हाला पूर्ण मिळू शकत नाही. त्यापेक्षा आमचं जे शासनाने आम्हाला दिले दप्तर आहे, वह्या दिल्यात, पुस्तकं दिल्यात, कपडे दिलेत, गणवेश दिले, हे सरकारला आम्ही आज देणार आणि त्या बदल्या सरकारने आम्हाला इथल्या शिक्षण विभागाने जर आम्हाला पूर्ण शिक्षण मिळत नाही ते अर्धवट शिक्षण घेण्यापेक्षा आमचं दप्तर घ्या आणि आम्हाला बकऱ्या द्या हे सांगण्यासाठी खास करून आम्ही आज सर्व श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी आणि खास करून माझे विद्यार्थी मित्र ज्या ज्या शाळेंना हे सिम्बॉलिक उंबरमाळीचं चित्र जरी असेल पण संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये आदिवासी डोंगराळ भागामध्ये आजही वेळेवर शिक्षक जात नाही. जिथे नियुक्त्या केल्या तिथे नियुक्ती केल्या ठिकाणी शिक्षक जात नाही. कारण दिलं जातं प्रतिनियुक्तीवर शिक्षक देतो आहे, प्रतिनियुक्तीचा शिक्षक एक दिवस हजर होतो आहे आणि नंतर तो गायब होतो, प्रत्यक्ष शिक्षक तिथं काम करत नाही. आणि दुसरी गोष्ट जे कंपल्सरी शासनाने त्यांना मुख्यालयीन राहण्याचे आदेश असतानासुद्धा काही शिक्षक मुख्यालयीन राहत नाही. शाळा उपस्थान समितीचे खोटे प्रमाणपत्र घेतले जातात, ग्रामसभेकडून खोटे दाखले घेतले जातात आणि आम्ही मुख्यालयीन राहतो आहे आणि शासनाच्या तिजोरीवर हे दरोडा टाकतायत. जे घरभाडं आहे प्रत्यक्षात राहत नाही आणि शासन घरभाडं त्यांना देत आहे, ह्या लोकांना जाब विचारण्यासाठी खास करून आम्ही इकडे आलेलो. दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे आज शहापूर तालुक्यामध्ये हजारो लोक स्थलांतरित होऊन आलेले आहेत. वीटभट्टीवर काम करणारा आदिवासी समाज आहे आणि या आदिवासी समाजावर त्यांची शाळा शिकणारी मुले आहेत. त्या शाळेत जाणाऱ्या मुलांनासुद्धा शासनाने सर्वे न करता कुठल्याही शाळेमध्ये त्यांना दाखल करून घेतले नाही. ते खास करून आम्ही इथल्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी आलो, आम्हाला परिपूर्ण शिक्षक द्यावा, जिथे शिक्षक कमी ते तात्काळ शिक्षक द्या आणि जोपर्यंत शिक्षक आम्हाला मिळत नाही तोपर्यंत इथली शाळा आम्ही इथला ऑफिस आम्ही आज सोडणार नाही हे निश्चित करून आम्ही इथे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी खास करून इथं आम्ही आलेलो आहोत.